गुड मॉर्निंग बाल मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॅन यू, यस यू कॅन। चला तर मग बघूया कोणतं उत्तर तुमचं यस आय कॅन असं येते ते। चला तर बघूया कॅन यू, यस यू कॅन। हाऊ वेल कॅन यू डू द टास्क गिवन बिलो, प्रॅक्टिस टिल यू कॅन डू देम वेल। बघा मुलांनो, खाली दिलेली कामं तुम्हाला चांगली जमतात का? जमत असेल तर यस आय कॅन असं म्हणायचं आहे, जर जमत नसेल तर ती चांगली जमेपर्यंत त्यांचा सराव करा। इथे बघा कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स दिलेले आहेत, ए बी सी डी सुरुवातीला स्मॉल लेटर आहे आणि नंतर हे कॅपिटल लेटर्स आहेत, याच्यावरील कृती तुम्हाला जमते का बघू। चला तर मग पुढील काही प्रश्न आहेत जे आपण बघणार आहोत आणि तुम्ही स्वतःच स्वतःचं मूल्यमापन करायचं बरं का? जर तुम्हाला जमत असेल तर यस यू कॅन असं म्हणायचं, यस आय कॅन। नसेल जमत तर तुम्हाला काय करायचं आहे, जमेपर्यंत त्याचा सराव करायचा आहे। चला तर मग बघू कोणते प्रश्न आहेत ते। बघा मुलांनो, कॅन यू यस यू कॅनमध्ये या बाजूला आहेत स्मॉल लेटर्स आणि या बाजूला आहेत कॅपिटल लेटर्सबद्दल। तर आपण स्मॉल लेटर्सबद्दल तुम्हाला काय येते ते बघूया। तुम्हाला येत असलं तर तुम्ही म्हणायचं यस आय कॅन। तर पहिलं आहे प्रश्न, राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन। सगळे स्मॉल लेटर्स तुम्ही एक रेगी वहीमध्ये लिहा, लिहिता येतील ना? ओके, मग म्हणा यस आय कॅन, व्हेरी गुड। नेक्स्ट आहे, राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन प्लेन पेपर। ते जे स्मॉल लेटर्स आहेत ते सर्व प्लेन लेटरवर लिहा। नंतरचं आहे, राईट ऑल द स्मॉल लेटर्स इन डिफरंट साइजेस, व्हेरी बिग अँड व्हेरी टीन। ते जे स्मॉल लेटर्स आहेत तुम्हाला मोठ्या मोठ्या अक्षरात लिहायचे आहेत आणि छोट्या छोट्या अक्षरात सुद्धा लिहायचे आहेत। लिहिता येतात? यस यू कॅन, तुम्ही लिहू शकता। चौथं आहे, राईट ऑल द स्मॉल लेटर्स इन फॅन्सी शेप्स। तुम्हाला सर्व स्मॉल लेटर फॅन्सी शेपमध्ये काढता येतात का मुलांनो? म्हणजे त्यांना वेगवेगळे डिझाईन तुम्हाला द्यायचे आहेत लेटर्सला, हे तुम्हाला जमतं? यस यू कॅन, व्हेरी गुड। तर अशा प्रकारे तुम्हाला स्मॉल लेटरचा सराव करायचा आहे मुलांनो। आता कॅपिटल लेटर्स बघूया, कॅन यू यस यू कॅन। तर बघा, तुम्हाला जसं तुम्ही आता लहान लिपीचा केला स्मॉल लेटरचा अभ्यास केला तसंच तुम्हाला कॅपिटल लेटरचा जमतो का? जमतोच तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही करू शकता, हे तुम्ही करायचंच आहे। तर बघा, आपण कॅपिटल लेटर्स बघणार आहो। पहिलं आहे, राईट ऑल द कॅपिटल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन। तुम्ही एक रेगी वहीमध्ये कॅपिटल लेटर लिहू शकता का? तर यस यू कॅन राईट, हो तुम्ही नक्की लिहू शकता मल बाळांनो। दुसरं आहे, राईट ऑल द कॅपिटल लेटर्स ऑन प्लेन पेपर। तेच कॅपिटल लेटर तुम्हाला कशावर लिहायचे मुलांनो? तर प्लेन पेपरवर लिहायचे आहेत। तर जमते जमतात तुम्हाला तर तुम्ही म्हणायचं यस आय कॅन। तिसरं आहे, राईट ऑल द कॅपिटल लेटर्स इन डिफरंट साइजेस, व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी। ठीक आहे, टिनीसुद्धा म्हणू शकता तुम्ही। तर कॅपिटल लेटर तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये मोठमोठे आणि खूप छोटे छोटे तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत, तुम्ही लिहू शकता, यस यू कॅन। आणि शेवटचं आहे बाळांनो, राईट ऑल द कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप। सर्व कॅपिटल लेटर बाळांनो तुम्ही कशामध्ये लिहायचे आहेत? फॅन्सी शेप। फॅन्सी म्हणजे थोडं आकर्षक असं, तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन काढून लिहू शकता। तर अशा प्रकारचे फॅन्सी शेप काढा, स्मॉल लेटर कॅपिटल लेटरचा सराव करा बाळांनो, आणि आपल्या टीचरला व्हॉट्सअपवर पाठवा। ठीक आहे, तर तुम्ही सराव करणार ना? नक्कीच तुम्ही सराव करा। आणि नेक्स्ट भाग आपण उद्या बघू। चला तर मग भेटूया उद्या, बाय, व्हेरी गुड।